संपूर्ण देशामध्ये कोरोना महामारीने हाहाकार घातलेला असताना त्याला रोखण्यासाठी नेहमी अडचणीत मदतीला धावून येणारे सैनिक जनतेची सेवा करत असतात. अदृश्य शत्रू असलेल्या कोरोना युद्धामध्ये अनेक जण उतरले आणि या सर्वांचे एकच ध्येय आहे, ते म्हणजे कोरोनाला देशातून हद्दपार करणे. या युद्धामध्ये सर्व घटकांसोबत सुमारे 30 सेवानिवृत्त लष्करी जवान देखील उतरले आहेत. मनमाड जवळ असलेल्या ऑइल कंपन्यांच्या इंधन डेपोमध्ये दिवसभर सिक्युरिटीची ड्युटी करून सुट्टी झाल्यावर मनमाड शहरातील रस्त्यावर उतरून हे सेवानिवृत्त जवान सेवा देत आहेत, ती देखील बिना मोबदला. आम्ही सैनिक आहोत आणि देशसेवा आमच्या रक्तात आहे. देश आणि शहरावर संकट आल्यावर घरामध्ये कसं बसणार, ह्या भावना त्यांच्या आहेत. रात्री विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांना हे सेवानिवृत्त जवान समजावून सांगत आहेत. कोरोनाला पराजित करण्यासाठी डॉक्टर्स, नर्स, सफाई कामगार, इतर शासकीय अधिकारी आणि कामगार जीव धोक्यात घालून आपलं कर्तव्य बजावताना त्यांच्यासोबत सेवानिवृत्त लष्करी जवान देखील मागे नाहीत, हे दिसून आलं आहे. या कोरोना काळामध्ये सध्या पोलीस प्रशासनाबरोबर काम करीत असून मनमाड शहरातील ज्या ज्या ठिकाणी काम गर्दी किंवा लोकांना जनजागृती करण्याचं काम करीत आहे. हे बाकी सर्व या ठिकाणी जे माझे सैनिक आहेत ते विना मोबदला घेता आणि त्यांचे जे कार्यक्षेत्र सांभाळून म्हणजे काही IUCL, BPCL अशा प्रत्येक ठिकाणी जॉबला असून ते त्यांच्या वेळात वेळ काढून या ठिकाणी आपलं योगदान देत आहे. काय काय करतात? यामध्ये आम्ही लोकांना गर्दी करण्यापासून प्रवृत्त करतो, लोकांना मास्क घालण्यासाठी हे करतो आहे आणि जे दुकानं म्हणा किंवा जे शॉप्स काय म्हणतात जे आपल्या शासनाने दिलेल्या वेळेनंतरही चालू आहेत अशांना बंद करण्यासाठी त्यांना हे सांगतो आहे. आम्ही 17-18 वर्षे 15 वर्षे सेनेमध्ये नोकरी करून आलो आणि देशामध्ये जेव्हाही आपत्कालीन कोणतीही स्थिती ओढवेल त्यावेळेस आम्ही धावून पुढे जाऊ आणि आमच्या जनतेला त्यामधून वाचवण्याचं काम करू. हे आमच्या प्रेम जे आहे, देश प्रेम आमच्या रक्तामध्ये आहे आणि त्यासाठी आम्ही कोणतीही आपत्कालीन स्थिती आली तर आमच्या शहरात असो, देशात असो, जिल्ह्यात असो, आम्ही तिथे स्वतःहून पुढाकार करू आणि विनामूल्य कोणतीही आशा न ठेवता आमच्या देशातला जे आमच्याकडून होईल ते करण्याचा आम्ही प्रयत्न करत राहतो. सीताराम पिंगळे, स्टार महाराष्ट्र न्यूज, नांदगाव.